आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज दिल्लीमध्ये पोहोचलेत. राज्यातलं सत्तांतर, फुटलेली मतं या सगळ्या मुद्द्यांवर ते पक्षश्रेष्ठींसोबत संवाद साधतील अशी माहिती आहे. प्रशांत कदम यांच्याशी आपण संवाद साधून या घडामोडींविषयीची माहिती घेऊया. प्रशांत, नाना पटोले दिल्लीत आल्याचं कळतंय, कार्यक्रम कसा आहे, कुणाकुणाच्या गाठीभेटी ते घेतील? ज्ञानंद, अगदी थोड्या वेळापूर्वी नाना पटोले हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज संध्याकाळी ते कदाचित राहुल गांधींची सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे. भरपूर घडामोडी घडलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि या दरम्यान विधान परिषदेची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये काँग्रेसची 7 मतं फुटल्याचा आरोप केला जातो आहे. कालच पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात पक्षश्रेष्ठींची गाठ घेतलेली होती आणि त्यांना या सगळ्या संदर्भात चौकशीची सुद्धा मागणी त्यांनी केलेली होती. याच्याशिवाय पराभूत उमेदवार जे आहेत ते चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान हे सुद्धा दिल्लीमध्ये येऊन गेल्याचं कळतं आहे. त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि एक प्रकारे दलित उमेदवाराचा अशा पद्धतीने पराभव होणं की ज्याला पहिल्या पसंतीचा क्रम जो आहे तो पक्षानं दिलेला होता ही एक पक्षाच्या दृष्टीनं खूप गंभीर बाब आहे. शिवाय विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काही नेत्यांची अनुपस्थिती हा सुद्धा एक अत्यंत गंभीर प्रकार आहे आणि या पार्श्वभूमीवरती नाना पटोलेंची ही दिल्ली भेट आहे. बघावं लागेल की याच्यानंतर काँग्रेसमधला अंतर्गत विरोध किंवा जो सगळा आवाज वाढत चाललेला आहे तो कुठल्या दिशेने जातोय. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.